कोल्हापुरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक मोहीम, गावठी धान तयार करण्याच्या 8 हातभट्टीवर छापा, 61,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शहर आणि परिसरातील अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरू आहे. या कारवाई अंतर्गत कोल्हापुरातील कांजारभाट वस्ती मोरेवाडी येथे गावठी दारू तयार करण्याच्या 8 हातभट्टींवर छापा टाकला असून यामध्ये सुमारे 61,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे तणले आहेत. अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून ठिकठिकाणी पेट्रोलिंग चालू केले. या पेट्रोलिंगच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कांजारभाट वस्ती मोरेवाडी येथे पहाटेच्या वेळी गावठी हातपत्तीची दारू तयार केली जाते. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरबाग व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकाने दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे कांजारभाट वस्ती मोरेवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर 19 ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या. सदर परिसरात 8 ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरत असणारे 600 लिटर कच्चे रसायन, 390 लिटर पक्के रसायन, 260 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा 61,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याची जागीच विल्हेवाट लावली. या कारवाई अंतर्गत प्रकाश जॅक्सन बागडे, शक्ती क्रांती माटुंगे, चरण वीरसिंग बागडे, प्रमोद सुनील बागडे, मनोज मनोहर मिनेकर, शेखर ठोकरसिंह मछले, अजित सर्वर बाटुंगे व रोहित प्रकाश माटुंगे, सर्वर अनार कांजाळभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, 6 पोलीस निरीक्षक सागरबाग, महिला सहाय्यक फौजदार श्रीमती शहनाज कनवाडे, पोलीस अंमलदार अमर आडुळकर, अमित सरजे, विनायक चौगले, युवराज पाटील, संतोष पाटील, ओंकार परब व प्रवीण पाटील यांनी केली आहे.